गेली 9 वर्षांपासून जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यात गाजलेला व लोकसभेच्या निवडणुकीत कडीचा मुद्दा ठरलेला विषय म्हणजे अकोट अकोला रस्ता. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेल्या या रस्त्याबाबत अकोला जिल्ह्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधींवर कोणताही फरक पडल्याचं दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत विद्यमान भाजप सरकार लोकप्रतिनिधींना व अकोला रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचा गाजावाजा करणाऱ्यांना चांगलीच चपराक देण्याची वेळ आली आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसात चोहट्टा बाजार व कोराडी करोडी या गावादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुलाच्या कडेला संरक्षण भिंत कोसळल्याची घटना 7 जुलैला रविवारच्या मध्यरात्री घडली. रात्रीची वेळ असल्याने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. परंतु भविष्यात आजूबाजूच्या सर्व संरक्षण भिंती पडण्याची दाट शक्यता असल्याची भीती प्रहारचे जीवन खवले यांनी व्यक्त केली आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ दखल न घेतल्यास खूप मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार पक्षाच्या शेतकरी संघटना उपजिल्हा प्रमुख जीवन खवले यांनी दिला आहे. MCN न्यूज मराठीकरिता पवन बेलसरे, अकोट ग्रामीण. मी शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख जीवन खवले. आपण सध्या अकोट अकोला रोडवर आहो, चोहट्ट्या बाजाराच्या नदीच्या पुलाजवळ. चोहट्टा बाजार अकोट अकोला या रोडचं बांधकाम जवळजवळ 9 वर्षापासून चालू आहे. आणि गेल्या 8 दिवसाच्या आधीच काही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पोस्ट केली की अकोट अकोला रोड जनतेच्या सेवेत उपलब्ध झाला. आणि 8व्या 9व्या दिवशीच आता हे पोस्ट टाका लागते की हा रोड खचणं सुरू झाला. या पुलावरच्या नदीवरच्या ज्या भिंती आहेत, आधार भिंती, अक्षरशः कोसळल्या. जागोजागी रोड क्रॅक झाला, याला भगदाड पडले. कोणत्याही वेळेस मोठा अपघात होऊ शकते. आता याच्यावर कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा कोणी शासकीय अधिकारी असतील तर यांचं याच्यावर लक्ष नाही. त्या कारणाच्या आज ही परिस्थिती इथंच निर्माण झाली. समृद्धी महामार्ग चालू व्हायच्या आधी या रोडचं उद्घाटन झालं होतं. आज समृद्धी महामार्ग तयार होऊन झाला पण तरी अजून या रोडची काही समस्या सुटली नाही. आता जे काही आहे हे पब्लिक आता पाहणारच आहे याच्यापुढे. आणि जर त्वरित या रस्त्याचं काम किंवा हे जर व्यवस्थित केलं नाही गेलं तर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आता आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ, जेणेकरून आता की या रोडवर कोणतीही दीर्घाई केल्यास आम्ही त्याच्यासाठी या मैदानात उतरणार आहोत. हा जो विषय आहे, दुसरी भिंतसुद्धा पडणार आहे, तुमचं असं म्हणणं आहे, त्या बाबतीत तुमचं सांगा. माझं असं म्हणणं आहे की माझी शेती बाजून आहे, आम्हाला बंडी घेऊन जावं लागते. रस्त्याने जायले उद्या आमची बंडी माणूस कमी झालं, त्याचा जबाबदार कोण? मी सांगतो ना गॅरंटीने, इकडची दिवाल पडली पण पुलाच्या बाजूची पडू शकते हे माझं म्हणणं आहे. 100% पलट्या. अजून तुम्ही 2 दिवस पाऊस होऊ द्या, तिकडची दिवाल पलटे म्हणजे पलटे. सध्या पाहून घ्या, तुम्ही दाखवून देतो किती किरत झाली.